वंदनीय मधुराजी पिचड़ साहेब तालुक्याचे आमदार माननीय वैभव पिचड़ आदिवासी समाजाचे महाराष्ट्राचे नेते दादाबाजी बगाड पीडीसीचे संचालक तुळशीरामजी भोईर सर्व मित्रमंडळी आणि जुन्नर तालुक्याचे सर्व कार्यकर्ते आदिवासी समाजावरती वारंवार विघ्न येत चाललेले आहेत ते काही थांबायचे तयार नाही. आदिवासी समाजाच्या जी गावं वसलेली आहेत महाराष्ट्रामध्ये ती डोंगर कपऱ्याच्या उताराला आहेत आणि शासनाने असं धोरण घेतलं की त्या उतारापासून जे पाणी खाली वाहतं त्याच्याखालीच काही 250-300 किलोमीटरच्या अंतरावरती ते धरण बांधायचं. भौगोलिक कारण जर लक्षात घेता की डोंगरातून वाहणारे झाडं झुडपं गाळ गुळ हा लवकर वाहून येतो. जास्त पाऊस ग्रामीण भागामध्ये डोंगर भागात झाल्यामुळं ती धरणं लवकरच भरतात आणि त्यामुळं शासनाचा जो धरण बांधायचा जो उद्देश होता त्याचा सफल हा काही लॉंग लाईफ होत नाही. अशी परिस्थिती असूनही सुद्धा शासनाला याची भौगोलिक कारणं माहीत असूनही सुद्धा काय त्यांच्या डोक्यात बुद्धी आली आणि ते सर्व ट्रायबल एरियामध्ये त्यांनी धरणं बांधली हा मोठा आमच्या समाजावर अन्याय सरकारने केलेला आहे. वस्तुस्थिती अशी आहे की उर्वरित आमच्याकडं नाचणी वरई सावा खुरसणी ही जी पिकं आम्ही डोंगर उतराले जे आमचे माळरान आहे ते आवटे पद्धतीने अवनी पद्धतीने पडकई पद्धतीने करून उपजीविका भागवण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या निर्णयानुसार फॉरेस्टच्या लगत असणारा शेतकऱ्यांचा जो काही सर्वे नंबर आहे त्याच्यावरती आख्या भारतामध्ये वन खात्याने त्याची ॲक्वायरी करून तिथे त्यांनी वन हक्काचा शेरा मारलेला आहे आणि 7-12 वरील आमच्या आदिवासी माणसाचं तिथून नाव नष्ट केलेलं आहे हा आमच्या अन्याय आहे. हे करत असताना वारंवार आमच्याकडं दरड कोसळणं डोंगर कोसळणं असा प्रकार झालेला आहे. माळीणसारखाच कोल्हेवाडीमध्ये जवळजवळ 250-300 एकर जमीन आमच्या सर्व आदिवासींची गेलेली आहे. शासनाकडं आम्ही त्याची रीतसर मागणी केलेली आहे. आदरणीय राष्ट्रीय नेते माननीय पिचड साहेब स्वतः कोल्हेवाडी मुकामी येऊन त्याची पाहणी केली होती. माननीयांनी पण ते शासनाला सांगितलं असेल पण शासन काय काय तयार नाही. ह्या परिस्थितीमध्ये साहेबांची प्रकृती असूनही आपल्याला एक धीर देऊन आपल्याला विचार देऊन लढण्याची उमेद देतात हे आपल्यासारख्यांचं भाग्य आहे. साहेब अशी परिस्थिती आहे का आम्ही हा कोणाला मारावं अशी परिस्थिती नाही आहे. आणि आमच्या प्राध्यापक गारायणपेठ मराठे हे शिवराम मराठे या गावचे शेतकऱ्याचे पुत्र त्यांना साहेब इतकी समाजाची आवड आहे की त्यांना आम्ही सांगलीहून पुण्यात आणलं. काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना हवेला टाकलं आणि 8 महिन्यात आम्ही सांगलं. त्याच्यामध्ये आमच्या गटाचे सन्माननीय सदस्य जिल्हा परिषद आमदार तांबे यांचाही मोलाचा वाटा आहे. ते स्वतः डॉक्टर टी PhD लिहितात आणि ते MA MED आहे. त्यांचीच गाडी आता आम्ही आणली आहे कारण त्यांचं योगदान आहे वगैरे. अशी शिक्षण खात्यात नोकरी करणारी कोणत्या क्षेत्रात नोकरी करणारी आमचे गावरेसाहेब आहेत. कंदे आदिवासी विकास परिषद जुन्नर तालुक्याचा मी अध्यक्ष आहे आणि आम्ही सर्व मंडळी त्यामध्ये आमचे ज्येष्ठ नेते बगाडसाहेब असतील भोईरसाहेब आहेत पोपटरावते आहेत तळपे गुरुजी आहेत नागरे गुरुजी आहेत आणि सर्व सरपंच मंडळी आमच्याबरोबर आहे. आम्ही आदरणीय आमचे नेते ज्यांना आम्ही दैवत मानतो ते पिचडसाहेब त्यांच्याकडे आम्ही मार्गदर्शन घेण्यासाठी यापूर्वी येत होतो आजही त्या निमित्ताने या ठिकाणी आलो. आदिवासी समाजावर जे काही अन्यायकारक ज्या गोष्टी आहेत मग आता प्रश्न आमच्याकडे जो निर्माण झाला तो इको सेन्सिटिव्ह झोन या संदर्भात त्यांच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी आलो होतो. दुसरी गोष्ट आमच्याकडे आता TV सर्वजण आपण पाहतोय की धनगर आरक्षणाबाबत ST समावेश करावा म्हणून त्यांची मोठ्या प्रमाणावरती तयारी चालू आहे. दर दिवस त्यांचं मीडियामध्ये येत आहे तर त्या संदर्भात आपण पुढील काय करावं या संदर्भात आम्ही मार्गदर्शन घेण्यासाठी आलो. त्याचबरोबर आता खावटी कर्जाच्या भावाने सांगितलं त्या पद्धतीनं खावटी कर्ज तो GR निघाला तो अतिशय जाचक पद्धतीनं निघाला आहे. याच्यावरती शासनाने विचार करून तो सरसकट देण्याबाबत आपली मागणी राहील याच्यासाठी मार्गदर्शन घेतलं. दुसरी गोष्ट आपल्याकडं जे आता भात पिकाचं टोटल नुकसान झालं सुरुवातीला रोग आलं रोगाने काही गेलं
जे उभं राहिलं होतं ते आता पावसामध्ये गेलं, म्हणजे संपूर्ण आदिवासी भागातले शेतकरी हा नामशेष झालेला आहे. आज त्याला भीक मागायची पाळी त्याच्यावर आले. तर या संदर्भात भविष्यकाळात आपण काय काय करावं यासाठी, कारण आम्ही सर्वजण, दुसरं आता आम्हाला कोणी आधार महाराष्ट्रामध्ये नाही आहे, आणि म्हणून प्रत्येक वेळा आम्ही साहेबांकडे येऊन ते मार्गदर्शन घेतो. त्यांनी सांगितलेली गोष्ट आम्ही पुढे जाऊन ती समाजामध्ये सांगतो, आणि त्या पद्धतीनं पुढील वाटचाल आम्ही आमचा समाज करत असतो. आणि तेवढ्यासाठी म्हणून आम्ही खास साहेबांकडे आलो, त्या आणि साहेबांनी आम्हाला योग्य असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आम्ही सर्व आमच्या संघटना ज्या आहेत, वेगवेगळ्या संघटना, आमचे सरपंच संघटना असेल, आमचे आदिवासी विकास परिषद असेल, या सर्वांच्या वतीनं साहेबांचं मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. एवढीच विनंती आहे, नंतर करतो आणि थांबतो. पाहिजे बऱ्याचशा आज जाचकाठी टाकलेल्या आहेत. या जाचकाठी आपल्या माध्यमातून एक पुन्हा एकदा विनंती करतो की सरकारने या सर्व जाचकाठी मंजूर न करता बाजूला काढावेत, आणि संपूर्ण शेतकऱ्याला, कष्टकरी माणसाला, आदिवासी बांधवांना सरसकट खावटी कर्ज, खावटी अनुदान हे या ठिकाणी मंजूर करावं अशी विनंती करतो. Thank you.